सर्व शेतकरी बांधवाचे पुनः एकदा आपल्या यूट्यूब चैनल वर हार्दिक स्वागत है। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण दाखवणार आहोत 16 जून दुपारचे ताजे कापसाचे बाजार भाव। मित्रांनो, वेगवेगळ्या बाजार समितीमध्ये कापसाचे बाजार भाव चढ उतार बघायला मिळत आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। त्याचबरोबर मित्रांनो, पावसाच्या संदर्भात जर अपडेट द्यायची ठरली तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्यापर्यंत काही अपडेट आलेली तर त्याची सुद्धा आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। मित्रांनो, त्याचबरोबर विनंती करतो, आपण जर नवीन असाल तर अवश्य शेतीविषयक सर्व प्रकारच्या माहितीसाठी कृपया आपण आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू या ठिकाणचा जर विचार केला आणि स्क्रीनवर दिसलेले पावतीनुसार 7040 रुपयापर्यंत या ठिकाणी भाव आहे। एक पावती समोर दिसती त्या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू 7005 रुपयापर्यंत भाव आहे। 7005, त्याचबरोबर 7040, त्याचबरोबर 7035, 7050 अशा पद्धतीने कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू सध्या भाव चालू आहे। परंतु त्याच्याबरोबर इतर जर वेगवेगळ्या बाजार समितीत जर अभ्यास केला तर मित्रांनो, आजच्याला अकोटाकोला या ठिकाणची पावती बघा 7700 रुपये। त्याचबरोबर जी पुढची जी पावती आहे अकोटाकोल्याची, तर त्यामध्ये तुम्ही बघा 7805 रुपयेपर्यंतची या ठिकाणची अकोटाकोल्याची पावती, म्हणजे 7700, 7805, 7775। तर कालच्या तुलनेमध्ये परत थोडासा अकोटाकोल्यामध्ये भावात सुधारणा बघायला मिळते आणि ही फक्त काही पावते आहे, बाकीचे येणार आहे आपल्यापाशी। वरवरा माडेल या ठिकाणचा विचार केला तर 7100 दर जे 71 ते जैसे ते, त्याच्यानंतर राळेगाव या ठिकाणी 7065 रुपये आज जास्तीत जास्त दर आहे। तर या ठिकाणचा सुद्धा दर जो आहे तो शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची चिंताजनक दर आहे असं आपण म्हणू शकतो। मित्रांनो, वेगवेगळ्या बाजार समितीत वेगवेगळा भाव आहे। अकोटाकोल्याला कालचा जो भाव आहे, कालच्या भावाच्या तुलनेमध्ये आज कापूस भावामध्ये किंचितशी वाढ झालेली आहे, परंतु ती वाढ असमाधानकारक आहे आणि इतर बाजार समितीमध्ये कापूस का वाढत नाही ही तर सगळ्यात मोठी चिंतेची बाब आहे। मित्रांनो, सध्याच्या घडीला जर विचार केला मान्सूनबाबत अपडेटची, तर अजूनही महाराष्ट्रामध्ये मान्सून हा त्या ठिकाणी लांबणीवरतीच आहे आणि मान्सूनची प्रगती अजून थंडावलेलीच आहे। विशेष म्हणजे ते बिपरजॉय चक्रीवादळामुळे त्या ठिकाणी खूप मोठं नुकसान होत आहे की यावर्षीचा मान्सून लांबणीवर आहे आणि मराठवाड्यावरती तर कंप्लीट त्या ठिकाणी जुलै महिन्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे। तोपर्यंत नाही ही सगळी बातमी माहिती आपण वेगवेगळ्या ठिकाणून घेतली तर तुम्हाला सांगतोय। चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी